जाय जागे प्रोग्रामात अरविंद भाटीकरच तुमकां येवकार आमचो आईचं पयलो विषय असा नमोनिया कोण कोणाक झाला हो पळया तो व्हिडिओ भगवो ड्रेस आंगार घाल तोपी माथ्यार चढय भगवो ड्रेस आंगार घाल तोपी माथ्यार चढय गळ्यात घाल माळ मागीर तुजो धोल बडय गळ्यात घाल माळ मागीर तुजो धोल बडय Can you say new. that 2,000 killing of 2,000 people can be a good example of governance? Right. But obviously, add to that one ma major point. With that one uh, blot of the on the administration, there is not a single event which uh, so uh, you, Modi has allowed to so happen. Are you, say, are you saying that Modi learned his governance lessons? I'm Obviously, that every experience I'm, counts. These are not my words. I'm trying to. No, no, I'm saying to, that to, to it, was, it, saying. it was four months Modi into the government. Right. What happened was definitely bad. Pro probably being new, he did not know how to take a grip on the administration. Unluckily, with all this emotional surcharge atmosphere which was created out of also out of showing those pictures which right. uh, no Western media will ever show. Uh, ever do. Uh, I think the atmosphere became surcharged and went out of control.

अभी तक जूझते रहना मुझे तो उचित नहीं लगता ठीक है वो नए नए सीएम बने उनको अभी पूरा ग्रिप नहीं उनकी वाणी से कह रहे मेरे को इतना ग्रिप नहीं था दो तीन महीने में ऐसे हादसा हो गया कहीं दिशा आड़ी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हाने शेखर गुप्ता के एक इंटरव्यू दिलो एनडी तो एनडीटीवी नेशनल चैनला सगड़क दाखिल प्रोडक्टान दिले मुलाखतीत श्री 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 रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंगचा तोय बी उलय दोघांनी एकच विचार मांडले आता विचार कसले मांडले तीन मुख्य विषय तीन मुख्य विचार पहिला विचार म्हणजे दोन हजार दोनत गुजरातात दंगल झाली दंगे जातून दोन हजार लोक मुसलमान मेले असे म्हणतात तर आणि त्यांना सरकार काय कंट्रोल शकलो ना ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेलियर म्हणजे प्रशासकीय अपेस हे मोदीक प्रशासनाचे सारखी ग्रीप नाशिल्ल्यान तसे घडले मागीर मोदी शिकलो आणि गेले तेरा वर्सां तसल्यो घडणुको कांयच घडपाक मोदीन दिले ना ग्रीप नाशियान पकड प्रशासनाचेर पकड नाशियान तसे ते झाले कारण मोदीक फक्त चारच महिने जे मुख्यमंत्र्याचे काम पळपूक लागल्यात हो पहिला विचार दुसरो विचार दोन हजार दोन जे अपेस ताका फक्त मोदीक दोषी दिवन अर्थ ना ता खुप लोकांक दोष दिवचो पडतो तो दोष वाटून घालचो पडतो आणि तिसरं विचार त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर ज्ञाना पळ नी म्हणजे प्रशासकीय अपेश जे आईल्ले पळ नी ताजे मुख्य कारण म्हणजे सबंद ॲडमिनिस्ट्रेशन जे आशिष सबंद प्रशासन जे आशिले ते पोलरायज झाले म्हणजे तातून सारखी दावे वटेंच्या उजे वटे फूट पडिली आणि सगळे लोक डिव्हाइड झाले भागून गेल्ले वेगळ्या वेगळ्या मतांनी म्हणून त्यांच्यांनी ते कंट्रोल करपाक ना हे तीन विचार हे तिनूय विचार आमकां पटनात कित्याक पटनात ते तुमकां सांगतात पहिला विचार मोदीक प्रशासनाचेर पकड नाशिल्ली चार महिने तो आशिल्लो आता कितें असा अकस्मात तरी बाजारात भाजी विकता थंयच्यान काढून ताका मुख्यमंत्री करनात न्ही राजकारणांत तो खूप तेंप आसता आणि राजकारणात जेन्ना मनीस फुडारी असता आणि वेगवेगळ्या केपेसिटीन वेगळ्या वेगळ्या जबाबदारी खाना वेल्या खांदार पेलता प्रशासना कडेन लागी प्रशासनाकडे लागीचो येता आनी आणि कडल्यान कामां करून घेवची पडटा प्रशासन कशें चलता तें ताका खबर असता म्हणून प्रशासनाचेर पकड नाशिल्ली हे मानपाक आम्ही तयार ना दुसरी गजाल प्रशासनाचेर पकड आसप एक बाजू दुसरी बाजू म्हणजे ती एक मनोवृत्ती जाय म्हणजे ती मेंटालिटी ॲटिट्यूड असूक जाय मनशाक की आपली वैयक्तिक भावना असतात पर्सनल इमोशन्स पर्सनल आयडियाज म्हाका किती आवडटा किती आवडना म्हज्यो भावना किती म्हणजे संस्कार ह्यो आवडी निवडी संस्कार भावना हे सगळे कुशीन दवरून फक्त कायद्याप्रमाणे वचपाची सवय करची पडटा मनशाक जे प्रशासकीय फुडारी आसता अधिकारी जावं राजकारणी तें करचें पडटा कायद्या प्रमाणे आपण म्हाका पर्सनली वैयक्तीक कितें दिसता ती वेगळी गजाल का कायद्या प्रमाणे हा ताकाच राजधर्म म्हणतात पयलींच्या काळात तो राज धर्म म्हणजे तो हिंदू मुस्लिम तसल्यांतलो धर्म नाही कर्तव्य राजाचे कर्तव्य कितें की कि कोणाक फेवर करना असा कोणाक भिनासताना सारखं सगळ्यांना न्याय दिवपाचो हे पयलींचे तेंपार राजा आसताले आता लोकशाहीत कायद्या प्रमाणे सगळ्यांना न्याय दिवप होच राजधर्म आणि तेच बाजपेयीन मोतीक सांगले दंगे उपरांत बाजपेयी जेन्ना बाजपेयी तेन्ना प्रधानमंत्री आशिल्लो आणि तो गुजरातात आयो ताणें मोदीक सांगले की बाबा तू राजधर्म पाळ म्हणून बाकीचे सगळे विचार फक्त राजधर्म पाळ राजधर्म म्हणजे तो कायद्याप्रमाणे वचप आणि कायद्याप्रमाणे वतना तुझ्या पर्सनल आवडी वैयक्तिक आवडी निवडी भावना संस्कार हे सगळे कुशीन द खैतरी गडबड झाली हातून खं तरी गडबड झाली आणि हे सगळे मिशर झाले मिक्स झाले आणि लागून जे पळ करते पण नी ते झाले ना ताका लागून ते कंट्रोल झाले ना म्हटकर प्रशासन जे असतं त मुख्यमंत्री वैर बशिल् असता त्यांचे बशिल् असता सगळे प्रशासन ताज्या हाता सकल अस मंत्री अधिकारी चीफ सेक्रेटरी डायरेक्टर जनरल पोलीस पुलीस सगळे त्याच्या हाता असता ताणे फक्त सांगायचे कंट्रोल करा रे म्हणून तुम्ही जय ते करा आपण कंट्रोल करा तितलेच पुरं आशिल्ले पण ते खंय कितें तरी मिस्टेक खंय कितें तरी झाले आणि ते कंट्रोल सारखे झाले ना थोड्या प्रमाणात झाले थोड्या प्रमाणात झाले ना म्हटक पकड नाशिल्ली म्हणतात ते आम्ही माननात दुसरी गजाल तातून ऑबजेक्टिव म्हणून पळय न्ही सारकें कायद्या प्रमाणें काम ना हो जालो ताजो पयलो विचार दुसरो विचार जे प्रशासनात झाले ताका फक्त मोदीक दोष दिवन उपयोग ना ताका खुब्या जाणांक दोष दिवन पडटलो आम्ही म्हणटा की आज जो सगळेकडे ढोल वाजयत लोक बोवाळ घालतात की पळ मोदी मोदीन डेवलपमेंट कसं केलं गुजरातच उदरगत कशी केली गुजरातची मोदी म्हणजे व कोण उदरगतीचं उदरगतीची मूर्त मोदी म्हणजे उदरगतीची मूर्त पर्सनेलिटी ऑफ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी गुजरातचं मॉडेल बाकीचे हेर देशात लायात असे वल्ले विषय वडल्या वडल्या ढोल पळे वाचता पळ गुजरातात जी उदरगत झाल्या पळ नी ती फक्त मोदीक लागून झाल्या असो म्हणून एक विचार देशभर पातळटा आणि पातळव यत्न चालला आता गुजराता खुपशी उदरगत झाल्या ही खरी गजाल आणि खूपशी उदरगत म्हणजे आज मेरेन गुजरातात झाल्या ताज्या परस चढ झाल्या आणि गुजराती लोकांनी सदांच बाकीचे देशांत हेर भाग असतात ताजे परस चढ उदरगत करून दाखयल्या कारण लोकच तसे बिजनेस मेंटॅलिटीचे म्हणटकर हे पळय आसा न्ही जर गुजरातात चढ उदरगत झाली आणि फक्त दीस रात मोदीचेच नाव घेतात मोदीकच जर ताजे क्रेडिट दितात आणि ताका शाबासकी जाल्यार जंय दोष असा ते बी मोदीकच लागू जाय फक्त दोष आम्ही वाडटले आणि शाबासकी फक्त मोदीक दितले अशें म्हणप हें चलचें ना दोषी बी फक्त मोदीकच जाय कारण अल्टीमेटली कितें आसता तो बक स्टॉप शेअर म्हणटा तसो म्हणजे जो वयर मनीस असता प्रशासनाचो मुखेल जो असता ताजी सगळी जबाबदारी जातात ताका पर्सनली खबर असत नाही त्यो वेगळ्यो गजाली पूण कितेंय पळय प्रशासनान जाता ते ताज्या आंगार ताणें घेवपाक जाय ताजे वयर मागीर आनी कोण जबाबदारी घेवपाक शकना दुसरो विचार तिसरो विचार पोलरायजेशन प्रशासनांत फूट पडली सगळ्यांची मतां वेगळी झाली म्हणून काम जालें ना म्हणटा ती गजाल खरी न्हय कारण प्रशासनांत अशी फूट पडना प्रशासनात जर फूट पडतली दर प्रशासनात फूट पडतली आशिल्ली कारण हिंदू आणि मुस्लीम धरात ना हिंदू आणि क्रिश्चन दरात भारतात अंशी पर्सेटा वर लोक हिंदू असतात एक जम्मू अँड काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट उत्त नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व प्रदेश जर घेतले सोडले जाईत जर सबंद भारतात खंचे प्रशासनात हिंदू चढ असतात अंशी पर्सेटा वयर हिंदू असतात म्हणत अरे आम्ही हिंदू हिंदू लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लेम झाला कायदो आणि सुव्यवस्था प्रॉब्लेम झाला आम्ही फायरिंग करणार कारण थंय चड हिंदू आसा हाऊं बी हिंदू अधिकारी हांव कसो फायरिंग करतलो हांव हिंदू पोलीस असे म्हणून जायना सगळे आपल्या न्याया न्यायाप्रमाणे काम करतात हिंदू जावं मुसलमान क्रिस्तांव जावं म्हणत पोलरायजेशन पळय आसा पळय न्ही ते पोलरायजेशन जातं तितले वेगळे धर्माचे लोकच असतात आणि थंय साधारण प्रशासन जे वयली ऑर्डर येतात नव्या प्रमाणे तसे करतात पोलरायझेशन झाले हेही मानपासी तयार भारता, भारता ना आणि तसे पोलरायझेशन जर लागले भारतात जे भारताचे फुडे किती जातले कोणाक खबर हे पोलरायझेशन तर हे तीन विचार झाले मुख्य म्हणजे किती असा कोण दोन हजार दोन तेरा वर्ष पहिली किंज झाले मागे किंवा आणि ता जबाबदार कोण ही एनालिसीस झाली पण एनालिसीस जर कुशीन दवरत मोदीचे जे राष्ट्रीय कॅनवासचे मोदीचे लार्जर देन लाइफ म्हणजे जो आसा ताजे परस चढ रंगीत चढ इम्प्रेसिव चड आकर्षक पिक्चर पेंट करुडकार घेतला आणि आता सगळे ते करतात पिक्चर पेंट कर लागल्यात ते तांची आवड ते करतात कांय म्हणपाचे ना ते लोक पळयतले दोन हजार चौदा इलेक्शनात कोण बरो कोण वाईट ते पण भंय इतलोच दिसता की हो राष्ट्रीय कॅनवासाचेर मोदीचे बरें आकर्षक पेंटिंग करतना ते पेंटाचो थोडो दाग जर गोयच्या जर पडत जे गोयकारांना नुकसान जातलं म्हणून आणि गोयकारांक जायना नुकसान कित्याक तर गोयकारांच्या बरे नशिबात एक बरे सरकार मेळाा बरे सरकार जे चलता आणि आमचे माहिती प्रमाणे हातून करप्शन कमी झाला समके ना भ्रष्टाचार कमी झाला आणि कापासताच वाढल्या फास्ट कामं जातात सगळी कामं न जाऊ पण खूपशी कामं फास्ट जातात म्हटकर प्रशासन बरे चालला आमच्या नशिबान बरो लिडर मेळा बरो मुख्यमंत्री मेळाा कपासदादेचं मुख्यमंत्री नितळ चारित्र्याचो मुख्यमंत्री साधारणपण भारतात किंता खुपशे कपासदादेचे लोक असा पण त्यांचे चारित्र्य निवळ नसता आणि खुपशा लोकांचे चारित्र्य निवळ तितली कपासतात नसता आमचो आम मुख्यमंत्र्या कपासताद असा आणि चारित्र्य बी निवळ असं पळया हे राजकारण गोयचे पळय आसा न्ही आणि आणि हे सरकार आसा न्ही ताजेर काय प्रॉब्लेम जायना ताजे प्रॉब्लेम जायना आणि हे सबंद भारतातले वडले चित्र पेंट करता असताना था तो दाग आमच्या पडपाक जायना असे जर झाले जायत जे मागीर तुम्ही खंब वचून कसली चित्र रंगयात ताची तची ना आणि ही जतनाय आमचो मुख्यमंत्री घेतलो आणि गोंयच्या भाजपचे बाकीचे फुडारी घेतले अशी आम्ही आस्त करतात आमचो पहिला विषय आमचो दुसरो विषय असा मायनिंग खंय ऑगस्टात सुरू येता अशें आमचो मुख्यमंत्री म्हणटा पळयात व्हिडिओ गावात आयलो देव नवो नांव ताजे एनजीओ गावात आयलो देव नवो नांव ताजे एनजीओ मीन परते जय ज्यार कर जय होते जर करत ता जय हो। मायनी चालू आता जातल त्याच वेळात चिंता कॉरिडॉरातिंता करची तो कॉरिडॉर आपोआप फुडे वतला माहिती आता दहा जुलैक आसा म्हणजे साधारण जावंक जाय अशी आमची अपेक्षा आसा आम्ही विषय नेटान मांडलो त्यामुळे <प्थाँगा> ह्या भागातल्या लोकांकूय थोडा रिलीफ मेळटलो फक्त म्हाका दिसता इतकीच माझी अपेक्षा की फाटल्या दिसान जी रोमटा आली ती आता पुढे न्ही कारण सगळ्यांचे लक्ष आसता